एरंडोल शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 ते 28 मार्च असे 5 दिवसांचा एरंडोल नगरपालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आज काढले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंधा यांच्या अखत्यारीत जुगाराची धाडसी कारवाई करण्यात आली. कुऱ्हा धुपेश्वर मार्गावरील हॉटेल राजेंच्या वरील हॉलमध्ये जुगाराची सदर धाडसी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 51 जुगारी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 2,59,220 रुपये रोख, 4 चाकी 6, दुचाकी 10 वाहने, 51 मोबाईल फोन असा एकूण 34,53,220 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाची सत्ता उलटवून टाकत सेनेच्या जयश्री महाजन या महापौर बनल्या होत्या. या महापौर निवडीनंतर त्यांनी आणि उपमहापौर यांनी आज जळगाव मनपाचा पदभार स्वीकारला. यावेळी मोठ्या जल्लोषात त्यांचं पालिकेमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या नगरसेवकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून चलबिचल होती, त्यामुळे जळगावात परिवर्तन होणारच होते आणि आता जळगावातील जनतेला सर्व सुविधा देऊ याबाबत अमृत आणि रस्त्याच्या कामांना देणारा प्राधान्य अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली आहे. आता हे अमृतचं आणि रस्त्याचं जे काम आहे ज्याच्यामुळे लोकांची फार दुरावस्था झालेली आहे, तर त्या कामाला प्राधान्य नक्कीच आम्ही देणार आहोत. कोरोना अपडेट्स. 22 मार्च रोजी जिल्ह्यात दिवसभरात 1,090 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 444 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 1,005 रुग्ण आढळले असून चिंता वाढली आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.